भारतीय जनता पार्टी की ओर से आज विधान भवन चौक पर चंद्रशेखर बावनकुले के नेतृत्व में भारी बारिश में किसानों की मदद के लिए आंदोलन किया गया। सरकार को तुरंत किसानों को 50,000 रुपए प्रति एकड़ की सब्सिडी देने की घोषणा करनी चाहिए, ऐसी मांग इस समय की गई है। इस संदर्भ में विधायक बावनकुले ने पत्रकारों से कहा कि विदर्भ में पिछले 4 दिनों से बेमौसम बारिश और ओलावृष्टि हो रही है। बेमौसम बारिश और ओलावृष्टि से किसानों की फसल कपास, अरहर, चना, गेहूं और सब्जी भाजी का नुकसान हुआ है। प्राकृतिक आपदा से किसानों के हाथ लगी फसल बर्बाद हो गई है। किसानों पर आर्थिक संकट आया है। इससे पहले देवेंद्र फडणवीस सरकार ने ओला प्रभावित जिलों में प्रभावित किसानों को 29 करोड़ रुपयों का विशेष अनुदान दिया था। 4 दिवसापासन संपूर्ण विदर्भा मध्ये गारपीट आणि पाऊस सुरू आहे। पालकमंत्री बांधावर गेले नाही आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की बांधावर जाऊन शेतकऱ्याला मदत करू। आज कोणती घोषणा होत नाही आहे, अजूनपर्यंत घोषणा झाली नाही आहे आणि त्यामुळं केवळ पंचनामे करून हा प्रश्न सुटणार नाही। आज जे पीक गेला आहे, भाजीपाला गेला, तूर गेली, कापूस गेला, म्हणजे घरात येणारे सारे पिकं गेले आहेत, म्हणजे उद्या काय खायचं शेतकऱ्यांना हा प्रश्न आहे। आणि म्हणून नुसते पंचनामे केलेच पाहिजे, पण काय नुकसान भरपाई देणार आहे। आज किमान 1 लाख रुपये एकरी नुकसान झाला आहे, 1 लाख रुपये एकरी। आमची मागणी आहे की किमान 50,000 रुपये एकर स्पेशल केस करावी लागेल। हे तुमच्या नियमाप्रमाणे 10,000 रुपये हेक्टरी चालणार नाही। 10,000 रुपये हेक्टरी जो नियम आहे तो चालणार नाही। नागपूर जिल्ह्यात जे आज नुकसान झालं, भाजीपाल्याचं झालं, संत्रा झाला, मोसंबी झालं, याचं 1 लाखाच्यावर जर नुकसान होत असेल आणि 10,000 रुपये हेक्टरी जर असेल, हेक्टरी 10,000, 4,000 रुपये एकरी हे मान्यच नाही आहे। 50,000 रुपये एकरी दिलं पाहिजे, नाही तर आज संपूर्ण शेतकरी आत्महत्येकडे चालला आहे। प्रचंड वाईट आहे, परिस्थिती वाईट आहे आणि केवळ घोषणाबाजी चालू आहे। काँग्रेसचे लोक केवळ राजकारणापोटी दौरे करतायत, राजकारणापोटी दौरे करतायत, पण दौऱ्यात काय निष्फळ आहे आत्तापर्यंत घोषणा नाही आहे। म्हणून आज संध्याकाळपर्यंत उद्धव ठाकरेजींनी 50,000 रुपये एकरी नुकसान भरपाईची घोषणा केली पाहिजे, याकरता आणि बांधावर येऊन पैसा दिला पाहिजे, जे त्यांनी म्हटलं होतं बांधावर येऊन त्यांच्या अधिकाऱ्यांनी पैसा दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे। साथ ही बावनकुले ने कहा कि महाविकास आघाड़ी सरकार किसानों के बांध पर जाकर नुकसान का मुआयना करने वाली थी, लेकिन वह भी नहीं किया गया। ऐसे में विदर्भ के किसानों पर सरकार का ध्यान नहीं है, ऐसा भी बावनकुले द्वारा कहा गया। इस आंदोलन में विधायक टेकचंद सावरकर, पूर्व विपक्ष नेता संदीप सरोदे, अनिल निधान, किशोर रेवतकर, अजय बुढ़ारे, उकेश चौहान, लीलाधर भोयर, नरेंद्र धानोले, आशीष राउत व भाजपा के सभी जिला पदाधिकारी प्रमुख रूप से उपस्थित थे। साथ ही कार्यकर्ता भी उपस्थित थे। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज, नागपुर।